कैप्टन ऑफ जॉय कुमार पहिलाच बॉल डॉट आणि नेक्स्ट बॉल वरती आली आहे विकेट म्हणजे फायनल मॅच कुठेतरी आता धावा गरजेचे असतील कारण मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं साईश खारबावने एक चांगलं टार्गेट सेट केलं मग ते चेस करून टीम घाटले गाव चॅम्पियन झाली आणि सांगितलं त्या टीमनं की आम्ही मुंबईमधून जिंकण्यासाठी आलोय आणि आता भिवंडी विरुद्ध भिवंडीमध्येच लढाई सुरू आहे कारण भिवंडी क्रिकेटची ओळख सिटी फॉर्मॅट आपल्या समोर रंगत आहे त्यामुळे ठस्सन आणि एक स्टँडर्ड क्रिकेट या मॅच मध्ये तुम्हाला आम्हाला नक्कीच पाहायला मिळेल नए बैट्समैन राहुल बल्लेबाजी को आए ऊपर पॉइनियर के सामने बहुत ही जबरदस्त फिनिश किया था तीन गेंदों में तीन सिक्सर लगा के मैच जीता था रणनीति बदल दिए प्रमोद ने राहुल को ऊपर भेजा है एक विकेट गिरा है कोई रन नहीं क्या कैच पकड़ा देवा ने भागते हुए टीम के कैप्टन राज बावलिया सामना करेंगे राहुल विकेट कीपर सुभाष ठाकरे इस मरतबा कट करने की कोशिश फिर कौन बनाती हुई गेंद पहुंची विकेट कीपर के पास अच्छी गेंदबाजी कर रहे हैं लेंथ और लाइन को बहुत अच्छे से मेंटेन कर रहे हैं राज बावलिया नो डाउट पहिल्याच ओव्हर मध्ये ज्यावेळी इन्फॉर्म बॅट्समन तुमच्या समोर खेळतात त्यावेळी त्यांच्या समोर गोलंदाजी आणि टप्पा हाताळणं तितकस कठीण असतं मग राज बावलिया ते करून दाखवतोय कारण त्याला माहिती आहे आता नाही तर परत कधीच नाही राज बावलिया फुल टॉस गेंद स्विंग किया फिर देवा है लेकिन गेंद उनको टॉस देती हुई बाउंड्री के बाहर पहले बाउंस पर चार रन हालांकि परफेक्ट टाइमिंग तो नहीं था लेकिन रन जरूर बने प्रयत्न अतिशय चांगले होते मात्र थोडस अपयश आलं एक्स्ट्रा बाउन्स आणि टप्पा पडल्यानंतर बॉल बाउंड्रीच्या बाहेर आणि पहिला चौकार या डावाचा आलाय बॅट्समन राहुलच्या बॅट मधून बहुत ही खूबसूरत शाम है यहां पर क्योंकि जॉय कुमार की बल्लेबाजी बहुत गहराई तक करेश का बल्ला आग उगल रहा है सुभाष ठाकरे हैं देवा हैं यश पाटिल हैं बहुत लंबा बैटिंग लाइनअप है इस मरतबा स्लॉग स्वीप घुटना टेक और सिक्सर देख छह रन ये राहुल का अंदाज है इंतजार किया और फिर वार किया व्हाट अ शॉट थामले आणि त्यानंतर पॉज एंड एग्जीक्यूट एंड ब्लास्ट आणि याच खेळासाठी राहुलला जाणलं जातं आतापर्यंत जेव्हा जेव्हा राहुलला खेळताना पाहिलं ना एक परफेक्ट टेक्निकल साऊंड बॅट्समन काय असतो म्हणजेच म्हटलं जातं ना फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट आणि ते स्किल ते टॅलेंट ठासून ठासून भरलंय राहुल या नावामध्ये देखिए फॉर्म भी उनका द क्लास इज परमानेंट दी फॉर्म इज परमानेंट उनका फॉर्म भी परमानेंट है और यही कारण है कि प्रमोद के दिमाग में भी क्रिकेट चलता है बहुत ही अनुभवी कैप्टन है उन्होंने वन डाउन पोजीशन पे उनको भेजा है रेस का घोड़ा रेस के दिन नहीं दौड़ेगा तो किस दिन दौड़ेगा इस मरतबा कट करने की कोशिश नीची गेंद रही थी विकेट कीपर के पास एक ओवर की समाप्ति ग्रैंड फिनाले में बनाए 10 रन रियान स्पोर्ट्स ने और उनका एक विकेट आउट होने वाले बल्लेबाज थे केतन मात्रे शून्य पर मागच्या मॅच मध्ये केतननं अतिशय चांगली कामगिरी केली मग या मॅच मध्ये थोडस त्याला अपयश आलं मग ते तुम्हाला मोठं टार्गेट सेट जरूर करावं लागेल कारण तुमच्या समोर ही स्पर्धा गाजवणारा खेळाडू खेळतोय अर्थातच करिश मात्रे अतिशय चांगली बॅटिंग लाईन समोरच्या टीम मध्ये देखील आहे तर मग पाहायचं कितीचं टार्गेट या मॅच दरम्यान सेट केलं जाईल ते म्हणजेच बॅटिंग करताना टीम रियान स्पोर्ट्स राजनोलीच्या माध्यमातून सध्या तरी सुरुवात शांत आहे मग संयमानं भावे सर खूप कडवट असो पण त्याची फळं मात्र नेहमी गोड असतात त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये वार हा करावा लागेल बॅटिंग करताना मोनिश पाटील आणि राहुल या फलंदाजाला करेश मात्रे गेंदबाज देखना है बॉबी के हाथ में गेंदबाजी दी गई थी मैन फ्रॉम वेले बॉबी को गेंदबाजी के लिए बुलाया गया है सामना करेंगे मोनिश पहले मैच में मोनिश ने अच्छी बल्लेबाजी की थी लेकिन उसके बाद उनको अपने फॉर्म में आना होगा क्योंकि ये फाइनल मुकाबला है बैटल फॉर चैंपियन है बॉबी लेफ्ट आर्म ओवर द विकेट मोनिश के लिए तिरछे बल्ले से केवल गेंद को दिशा दिए स्क्वायर थर्ड मैन पर वहां पे फैजान सिद्दीकी से मिसफील्ड हुआ है और दो रन बना लिए बैट्समैन ने ये नहीं भूलना चाहिए कि जॉय कुमार में फैजान सिद्दीकी सुभाष ठाकरे करेश मात्रे
यश पाटिल, देवा और केतन मुकादम, ये सभी बैट्समैन इन फॉर्म है। अगदी एक चांगली मैच रंगेल आणि म्हणूनच तो प्राइज लावले गेला सचिन दादा वसंत ठाकरे यांच्याकडे 5000 चं। फुल टॉस गेंद, स्वीप किया गैप में, फ्लाइट शॉट है और देखना है पहले बाउंस पर 4 रन। बहुत ही पावर बैक स्ट्रोक खेला है वहां पर मुनिस ने। इस चौके की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 16 रन बिना किसी विकेट के। tenniscricket.in का ड्रोन कैंप इस वक्त मैदान पे आता हुआ, जब 40 प्लस का फाइनल चल रहा था तो बहुत ही खूबसूरत फोटोग्राफी आपने देखी थी राजनोली के क्रिकेट ग्राउंड की। बॉबी मुनिस के लिए लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए, ओ हवा में चकमा खा गए। घी का लड्डू अगर हाथ से छूट जाए तो बुरा लगता है, वाइड मांग रहे हैं। हालांकि जोर से मारने की कोशिश की थी वहां पर। देखिए दिवाली के दिन कोई मिठाई खिलाए और खाने वाला ना खाए तो कसूर खिलाने वाले का नहीं। बॉबी फिर से अच्छी गेंद, ड्राइव किया बहुत ही खूबसूरत अंदाज में डीप एक्स्ट्रा कवर में, बढ़िया फील्डिंग और बढ़िया थ्रो, सिर्फ 1 रन। रुपेश छोटू थे वहां पर, रुपेश छोटू भी है, इसका मतलब है 8 से 9 बैट्समैन जॉय कुमार लेकर खेल रही है। यानी इसका मतलब है कि जॉय कुमार ने शायद तय कर लिया अभी खेल बाकी है। नो डाउट किशन मात्र हे नाव देखून विसरून चालना नहीं है, त्यांना देखील अतिशय चांगला क्रिकेट नक्कीच खेळलाय जॉय कुमार टीम के टीम साठी बोलत या बॉलिंग ट्रैक वरती। बॉबी बॉबी आप जाकर नो बॉल का इशारा अंपायर का, क्योंकि पिच के बाहर गेंद पिच हुई है और फ्री हिट आता हुआ। लगातार बॉबी शायद उनके हाथों में पसीना आया है, अब इतने शॉट तो नहीं लगे कि आपको पसीना आ जाए। नहीं रबर बॉल ला ग्रीप करना हे देखील एक चैलेंज असतं आणि सध्या तरी मात्र भावे सर तसं कोणतं चित्र मैदानावरती नाही आहे की विकेटवरती ओलसरपण असं काहीच नाही आहे, त्यामुळे बॉल ग्रीप करणं कुठेतरी सहज बॉलसाठी गरजेचं। 18 रन हो चुके, ओवर नंबर 2 चल रहा है, हालांकि कहीं ना कहीं 50 का टोटल, क्योंकि शाम डर रही है, साये गहरा रहे, 50 का टोटल एक फाइटिंग टोटल रहेगा। इस मरतबा खींच के मारने की कोशिश, मिस टाइम स्ट्रोक है लेकिन नो मैन्स लैंड में गेंद ने टप्पा खाया है, 2 रन बना लिए बैट्समैन ने। मिस टाइम स्ट्रोक था, खींच के मारना चाहते थे बॉलर के सर के ऊपर से। इन 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 20 रन। दूसरा ओवर चल रहा है और आप फाइनल मुकाबला BC4 फॉर्मेट सिटी क्रिकेट में देख रहे हैं, जॉय कुमार बनाम रियान स्पोर्ट। लेफ्ट आर्म ओवर द स्टंप जाते हुए, ओ बढ़िया गेंद, यॉर्क कराने की कोशिश और ये देखिए हां ना चलती हुई, नाटकीय क्रिकेट, रन पूरा होता हुआ। 1 रन से ओवर समाप्त होते हुए 2 रन बने 21। क्या टारगेट रहेगा फाइनल में ये आपको बताएंगे ओमकार शेट्टे और उनका साथ देंगे शुभा धुमाल। 2 षटकांचा खेळ झाला कंप्लीट, कुठेतरी सध्या धावांसाठी संघर्ष मैदानावरती सुरू आहे टीम रियान स्पोर्ट्स राजनोली क्रिकेट संघाचा। 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 21.50 या सरासरीने धावा फलकावरती लावले गेले। थोडस स्पीडअप करायचं टीम जॉय कुमार टेमघर आणि येणाऱ्या 12 बॉल मध्ये पाहायचंय किती धावा मैदानावरती बनवल्या जातील, त्या म्हणजे टीम राजनोलीच्या माध्यमातून। कारण आपण म्हणतो ना कल का दिन किसने देखा, आज का दिन भी खो क्यों, जिन घडियों में हम हंस सकते हैं उन घडियों में फिर रोए क्यों। कारण आता जी वेळ आहे तुम्हाला लढण्यासाठी आणि जिद्दीने चिकाटीने आता बॅटिंग करावी लागेल। राहुल आणि त्याला साथ देताना मोनिश पाटीलला जो सध्या थोडासा शांत दिसलाय, किसन मात्र तयार बॉलिंग ट्रॅक वरती।
पहिलाच बॉल किसन मात्रेचा बीट करून जातोय बॅट्समन राहुलला आणि व्हेरी फर्स्ट बॉल डॉट बॉलनं सुरुवात केली बॉलर राज बावल्यानं आणि म्हटलं जातं वेल बिगनिंग इज हाफ डन सुरुवात गोड गेल्यानंतर त्याचा फायदा जो प्लॅटफॉर्म सेट झालाय दबाव निर्माण झालाय ते प्रेशर अजून जास्त क्रिएट करत असताना बॅटिंग करणाऱ्या टीम वरती किसन मात्रे इथे लाईन पाहावी लागेल आणि यस अंपायरचा इशारा विकेटच्या बाहेर बॉल पिच झालाय त्यामुळे हा चेंडू नो बॉल घोषित केला जाईल म्हणजे नेक्स्ट बॉल नक्कीच अंपायरचा इशारा आपल्या समोर फ्री हिटची संधी बॅट्समनला मिळणार आहे अतिशय चांगलं काम आजच्या दिवसामध्ये ऑफिशियल्सनं केलं सुभाष धुमाळ आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन झालेत वेलकम आहे आपलं फ्री बॉल पाहिजे त्यांचं स्वागत कशा प्रकारे होईल राहुल स्ट्रायकर इनला फटका चांगला फिल्डर नाही आहेत गॅप मधनं बॉल बीट करून जातो केतन मुकादमला आणि एका टप्प्यावरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार ज्या फटक्यांची आहे गरज तो फटका येतोय चौकार आणि या चौकारीने धावसंख्येत आकार धावसंख्या चार निवडून दिली होती 26 धावा 26 अंतिम सामना आपण बघू सिटी पूल मधील रियांना स्पोर्ट्स विपक्षी जॉयकुमार टेमकर या दोन संघामध्ये नक्कीच मॅचला कलाटणी देण्यासाठी एक षटक देखील पुरेसं असतं हे ग्रामीणच्या फायनल मध्ये आपण पाहिलं होतं बोल तयार फटका यावी चांगला नटरा स्टाईल ऑन साईडला उडवला बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि बॉल सीमा रेषा पार इट्स आउट ऑफ द पार अन अकॅडमी क्रॅकिंग सिक्सर सचिनजी ठाकरे साहेबांकडून 5000 रुपयाचा पारितोषिकी रियान स्पोर्ट्स या संघासाठी जर या चषकावर या संघाने नाव कळलं तर नक्कीच चांगली बॅटिंग करताना दिसतोय बॅट्समन राहुल सुरुवात थोडीशी शांत झाली मात्र राहुल देखील सांगतोय निगाह में मंजिल थी गिरे और गिर कर संभलते रहे अरे हवाओं ने बहुत कोशिश की मगर चिराग आंधियों में भी जलते रहे लाजवाब बैटिंग करता ना कम बैक कर दिए तीन रिमियान स्पोर्ट्स फुल टॉस हा बॉल देखील जाईल बाउंड्री लाईन च्या बाहेर टार्गेट ऑन बँक किसन मात्रे लगातार चे दोन सिक्सर त्याच्या समोर खेचलेत फलंदाज राहुल आपण पाहतो राहुल येतोय फलंदाजासाठी आणि बरेच चेंडू आपण पाहतोय की शिमार शिमार गोल होत आहेत आणि राहुल याच्या फलंदाजीचं नेहमीच वैशिष्ट्य राहिलेलं आहे कोण विसरू शकेल खासदार चषक ज्या खासदार चषकामध्ये राहुल याने खास फलंदाजी केली होती गोल्डन सिक्स त्यांना मारलेला नेहमीच आठवणीत राहील बॉल तयार इथे देखील फटका चांगला लॉंग ऑफच्या वरनं बॉल जातोय सलगचा तिसरा षटकार बॅक टू बॅक तिसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय राहुल अक्षरशः गोलंदाजावर तुटून पडलेला आहे चेंडूचा थोपाडा फोडलं जातंय चेंडूची चांबडी सोडली जाते अगदी हेच तर क्रिकेट आहे म्हणून आपण म्हणालो ना की एक ओव्हर पुरेशी आहे मॅचला कलाटणी देण्यासाठी मात्र राहुल कशिवलीचं क्रिकेट या स्टँडर्डचं आहे म्हणून सुरुवातीलाच म्हणालो की एक टेक्निकल साऊंड बॅट्समन आहे ज्याच्या बॅटवरती बॉल आल्यानंतर एक साऊंड ऐकायला मिळतो रिझल्ट देखील तुम्हाला तितकासा चांगला पाहायला मिळतो मात्र राहुलसाठी फक्त एवढंच म्हणेल अभी तो असली मंजिलपणा बाकी आहे अभी तो इरादो का इम्तिहा बाकी आहे अभी तो लिह मन मुठ्ठी भर जमीन अभी तोलना आसमा बाकी है तीन सिक्सर नंतर हा डॉट बॉल सुभाष ठाकरे हातामध्ये जाऊन बॉल विसावतोय आणि सुटकेचा श्वास सोडलाय टीमची टोटल धाव फलकावरती 44 आपण चर्चा करत होतो की 50 धावा एक फायटिंग टोटल असेल अजूनही या षटकातील जर आपण पाहिलं तर नक्कीच तीन सिक्सर एक चौकार दरम्यान सचिनजी ठाकरे साहेबांकडून राहुलसाठी 5 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे विस्फोटक फलंदाजी आपण राहुलला याच्या बॅट मधून पाहतोय धावसंख्या झालेली ती 44 44 धावा तीन ओव्हर मध्ये 44 आणि बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय ज्याने या स्पर्धेमध्ये सांगितलं की खेळ असा खेळा आणि तुमच्या खेळाची यादी अशी बनवा की अंधारातही हजारोंची नजर तुमच्यावरती पडली पाहिजे म्हणजेच द वॉल ऑफ भादवड करिश मात्रे तयार होतोय 4 ओव्हरच्या मॅच मध्ये
97 रन बनवल्या होत्या भादव टीम न खेळताना आणि त्यामध्ये इंडिव्हिज्युअल 81 धावा कुठून काढणारा या स्पर्धेतील सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. एका बाजूला जॉय कुमार टेमघर मध्ये खेळतोय आणि सध्या तोच बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. मोनिश पाटील कडून अशा भरपूर रियान स्पोर्ट्स राजनोलीला पाहिजे त्या पूर्ण केल्या जातील का. थोडस स्पीडअप करा, फास्ट घ्या टीम जॉय कुमार टेमघर. राईट आर्म राऊंड विकेट, फटका अतिशय लाजवाब आणि सरवली गावाचा ट्रेडमार्क बॉल जातो लॉंग हॉर्नच्या वर. हिटमॅन मोनिश पाटीलच्या बॅटमन आलाय हा पहिला वहिला षटकार. करिश मात्रेचं स्वागत केलेलं हिटमॅन सरवली मोनिश पाटील यांनी. आपण पाहू शकता लॉफ्टेड फटका आणि चेंडू बॅटला लागतोय सीमाशी बाहेर पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 ने वाढते आणि धावसंख्या 6 ने वाढून गेली ते धावपळीवर 50 धावा अर्धशतकी धावपळीवर झलक जात आहे. नक्कीच एक लाजवाब सुरुवात, त्याने तोडफोड षटक आहे आणि सुरुवात अगदी तोडफोड करत असताना मोनिश पाटील यावेळी बॉल मात्र थोडासा खाली राहिला, व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये. यश पाटील ने केला चेंडू फील्ड, ओव्हर थ्रो झालाय, बॅकअप नाहीये आणि 2 रन मिळतील त्या म्हणजे टीम रियान स्पोर्ट्स राजनोलीला. आणि आता तिसरी रन देखील मिळू शकती आहे आणि 3 धावा देखील कंप्लीट. चौथा रन चा झाला प्रयत्न आणि चौथी रन घेत असताना मात्र फलंदाज राहुल रनआउटच्या स्वरूपात इथे बाद होतोय आणि लागतो दुसरा धक्का रियान राजनोली टीमला. राहुल याची खेळी संपली धावपळीच्या रूपाने शेवटची षटक मार्ग असताना धावसंख्या धावपळीवर 53 धावा. अंतिम सामना सिटी पूल मधील आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल यांनी बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी 33 धावांचं महत्वाचं योगदान दिलेलं आहे. क्या बॅटिंग केली आहे राहुल नसवर्गीय. नित्यानंद ठाकरे स्मृती चषक अतिशय लाजवाब राहिलं तिसऱ्या दिवसामध्ये. नक्कीच आपण म्हणू शकतोय महेशदादा ठाकरे आणि सन्माननीय राजेंद्र दादा ठाकरे यांच्यासाठी की 2 वर्ष आधी जी सुरुवात झाली एक छोटीशी सुरुवात होती. मात्र एवढंच म्हणेल या 2 नावांसाठी की सुरुवात फक्त छोटी करा, मात्र शेवट मात्र एक सोहळा झाला पाहिजे. आणि रबर बॉल क्रिकेटचा हा सोहळा आपल्या समोर रंगत असताना फटका फर्स्टला लॉंग ऑफला किसन मात्रेच्या हातामध्ये झेल आणि संपलाय धुमाळ सर. इथे बॅट्समन मोनिश पाटीलचा खेळ अगदी बरोबर. बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचं पतन आपण पाहतोय. करिश मात्रे षटकरानंतर मात्र वापसी करतोय आणि 2 फलंदाज बॅक टू बॅक राहुल नंतर मोनिशही बाद होतोय. धावसंख्या अजूनही स्थिर आहे. आपण पाहतो धावपळीवर 53 धावा. गावधे रांजवी संघाने पोर्टुगल्स मधील विजेतेपद पटकावलं, त्यानंतर ग्रामीण पूल मधील विजेतेपद घाटलेगाव संघाच्या नावे आपल्याला पाहायला मिळत होतं. आणि पाहूया सिटी पूल मधील हे विजेतेपद कुठला संघ पटकावतोय. न्यू बॅट्समन इंटर होतोय प्रशांत पाटील. फायनल मॅच शेवटचं षटक सुरू आहे आणि गरज आहे ती म्हणजे धावेंची. त्याने एक चांगलं टार्गेट सेट केलाय, इथनं जे आता रन्स येतील ना तर दबाव बनवण्यासाठी कामा येतील बॉलर्सला. ज्यावेळी राजनोली गोलंदाजीसाठी तयार होईल जॉय कुमार टेमघरच्या विरुद्ध, कारण समोर देखील अनेक मोठी मोठी नावं आपल्याला फलंदाजी करताना दिसणार आहेत, षटकारांचे बेताज भाषे खेळताना दिसणार आहेत. यावेळी मात्र चेंडूला फिरकावून दिलेलं आहे योग्य ते उंची आणि योग्य ते अंतर. चेंडू शिनाजीवाल छुमंदर भावेश ठाकरेच्या बॅटमन हा षटकार येतोय. आतापर्यंत मी भावेशला ग्रामीण क्रिकेट असेल किंवा आजच्या दिवसातलं सिटी क्रिकेट असेल जेव्हा जेव्हा खेळताना पाहिलाय तो मैदानावरती येतोय छोटी बट एक उपयुक्त खेळी नेहमीच त्यानं दाखवली आहे. आणि पहिलाच बॉल फेस करताना सिक्सर आला आणि त्याच्यासाठी प्राईज आहे सचिन ठाकरे यांच्याकडनं 1000. स्लोवर वन गती परिवर्तन नॅशनल लेग ब्रेक समजू शकला नाहीये भावेशला. चेंडू जातो डॉट आणि धाव फलक 59 वरती थांबलंय. अगदी चांगली वापसी आपण पाहतोय. चेंजो पेस चेंडू आतला तो गोलंदाजाने. यावेळी मात्र कंट्रोल फुलचा फटका मिडिय क्रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगली शत्रक्षण पाहायला मिळतोय. दुसरं धावण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या प्रयत्नात मात्र फलंदाज गेल याचा समाप्त होतोय खेळ. तर अशा प्रकारे आपण पाहतोय निर्धारित 4 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना रियान स्पोर्ट्स संघाने आपल्या धावपळीवर धावा जोडल्या ते 60 आणि 61 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. जॉय कुमार टेमघर या संघासमोर
या चेष्कर नाव करण्यासाठी। नक्कीच रियान स्पोर्ट्स संघाने या चेष्कर नाव कोरलं, तर सचिन वसंत ठाकरे साहेबांकडून 5,000 रुपये जाहीर झालेले आहेत। इकसठ रनों की चुनौती रखी है जॉय कुमार के सामने इस कप को जीतने के लिए। और अगर हम जॉय कुमार की बल्लेबाजी देखते हैं तो ये मुकाबला बहुत ही कट टू कट जाएगा, लेकिन एक अच्छा टोटल रियान स्पोर्ट्स ने रखा है। या स्पर्धेसाठी आम्हाला विशेष आर्थिक सहकार्य लाभलेले आहे, त्यांचा नामोल्लेख नक्कीच करणं महत्त्वाचं आहे। आम्हाला विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून नेहमीच लाभते असे आमचे लाडके सन्माननीय आदरणीय विनोद वसंत ठाकरे अध्यक्ष उद्योग आघाडी भाजपा ठाणे जिल्हा ग्रामीण, आम्हाला विशेष सहकार्य नेहमीच करणारे सचिन वसंत ठाकरे उपाध्यक्ष युवा मोर्चा भाजपा ठाणे जिल्हा ग्रामीण, त्यांचं विशेष धन्यवाद। माजी सरपंच शिवनाथ बालाराम ठाकरे यांच्याकडून विशेष आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे, त्यांचं विशेष धन्यवाद। त्यानंतर आम्हाला या संपूर्ण स्पर्धेसाठी बॉल स्पॉन्सर करणारे ठाकूरपाडा गावचे उद्योगपती विजेंद्र ठाकरे साहेबांचे विशेष धन्यवाद। आम्हाला ग्रामीण आणि सिटी पूलसाठी फर्स्ट आणि सेकंड ट्रॉफी स्पॉन्सर करणारे वलगावचे उद्योगपती रोशन हरिदास पाटील यांचे विशेष धन्यवाद। तसेच आम्हाला ओपन पूल मॅन ऑफ द मॅच सिरीज कुलर टॉवर फॅन स्पॉन्सर करणारे जगन म्हात्रे साहेबांचे विशेष धन्यवाद। आम्हाला सरवली गावचे उद्योगपती निलेश चौधरी साहेबांकडून मॅन ऑफ द सिरीज ग्रामीण पूलसाठी एलईडी टीव्ही स्पॉन्सर केले गेले आहे, त्यांचा विशेष धन्यवाद। आम्हाला सन्मानचिन्ह आणि मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी स्पॉन्सर करणारे मुठवल गावचे पोलीस पाटील उत्तम पाटील साहेबांचे विशेष धन्यवाद। या स्पर्धेमध्ये आपण जी रॅलिंग पाहतोय त्यामुळे स्पॉन्सर करणारे खांडपे गावचे रुपेश पाटील यांचे विशेष धन्यवाद। आम्हाला आर्थिक सहकार्य करणारे सरवली ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय जयहिंद चौधरी साहेबांचे विशेष धन्यवाद। तसेच आम्हाला बेस बॉलर शूज बेस बॅट्समन बॅट ग्रामीण पूलसाठी स्पॉन्सर करणारे किरण विनोद ठाकरे साहेबांचे विशेष धन्यवाद। कुक्षगावचे उद्योगपती प्रकाश पाटील साहेबांकडून आम्हाला विशेष सहकार्य लाभलेले आहे, त्यांचे विशेष धन्यवाद। तसेच बालाराम घोडे साहेबांकडूनही आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे, त्यांचं विशेष धन्यवाद। त्यानंतर पॉवर मूव्ह पीएम यांच्याकडून टी शर्ट आम्हाला स्पॉन्सर केले गेले आहेत, त्यांचं विशेष धन्यवाद। धन्यवाद शुभा धुमाल। आइए लौट चलते हैं, चार ओवर में फैसला हो जाएगा कि पहला चैंपियन जब गावदेवी राजनोली बनी, दूसरी चैंपियन घाटले गांव बनी और तीसरी चैंपियन कौन। तर बड्डे भाई गणेश पाटील यांच्याकडून आम्हाला 45 आकर्षक ट्रॉफी स्पॉन्सर केले गेले, त्यांचे विशेष धन्यवाद। आणि त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसानिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा। त्यानंतर रामनाथ ठाकरे यांच्याकडून आम्हाला जनरेटरची व्यवस्था उपलब्ध करून दिलेली, त्यांचे विशेष धन्यवाद। या सर्वांचं पुन्हा एकदा विशेष धन्यवाद ज्यांच्या सहकार्याने ही सफल स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचली गेली आहे। त्याच्या जाहीर क्रिकेट संघ राजनोली यांचे विशेष धन्यवाद। हुकमाली यांच्याकडून मंडप डेकोरेटर आपल्याला डेकोरेशन आपल्याला पाहायला मिळते, त्यांचं विशेष धन्यवाद। करेश म्हात्रे और चेतन मुकादम दोनों ओपनर्स बीच मैदान पर। रेहान स्पोर्ट्स को मैच जीतना है तो करेश को वापस भेजना होगा, और अगर कप को जीतना है जॉय कुमार को तो करेश को रुकना होगा। एक ऐसे बैट्समैन जिन्होंने ग्रामीण और सिटी क्रिकेट में अपने बल्ले से आग उगली है। तर जहरी क्रिकेट संघ खास करून प्रमोद म्हात्रे सुखदेव भांबरे केवल भगत राहुल परेश आणि सर्व सदस्यांचं विशेष धन्यवाद, त्यांच्या मेहनतीमधून ही सफल स्पर्धा आम्हाला पाहायला मिळते, त्यानंतर सुखदेव याचं विशेष धन्यवाद। सागर भेड पहिली गेंद ऑफ स्टाम्प के बाहर वाइड से शुरुआत करते हुए सागर एक से खाता खुला। जॉय कुमार का 61 की चुनौती रखी है कप को जीतने के लिए। सागर भोईर सामना करेंगे करेश म्हात्रे, अपने स्टाइल में मट्टी वट्टी लगा के तैयार होते हुए। इस मरतबा बहुत बढ़िया गेंद, राइजिंग गेंद थी, बल्ले के करीब से चली गई, हालांकि पुल लगाना चाहते थे शरीर के करीब। बहुत बढ़िया वापसी, 15.25 का स्किंग रन रेट है कप को जीतने के लिए। देखना है अंपायर से क्या, वहां पर बल्ला शायद बदला जा रहा है। तो बघा सामना देखील सुरू राहील आणि समालोचन देखील सुरू आहे आणि सत्कार देखील सुरू राहतील।
हर ओवर के बाद हम आपको सत्कार प्रोग्राम की तरफ लिए चलेंगे क्योंकि काफी मेहमान भी हैं। प्रमोद प्लीज आप सहयोग करें क्योंकि सूरज लगभग झाड़ियों के पीछे जा चुका है और ग्राउंड पूरी तरह इस वक्त साए की जेद में। सागर वीर करेश मात्रे के लिए इस मरतबा खींच के मारने की कोशिश, कंट्रोल शॉट है गैप में, बहुत बढ़िया फील्डिंग राहुल की, उनका थ्रो पहुंचा थोड़ा ऊंचा, अच्छा बैकअप किया, कलेक्ट किया वहां पर, दो रन पूरे किए, इन दो रनों से तीन पे पहुंचा स्कोर जॉय कुमार का। जॉय कुमार को 15.25 का आस्किंग रन रेट चाहिए, हर ओवर में एक से दो बड़े शॉट आवश्यक हैं। जिस तरह की बल्लेबाजी की थी राहुल ने, 33 रन बनाए सागर भोईर। इस मरतबा फिर से खींच के मारा है, फिर से वही फील्डर है राहुल, कंट्रोल पुल शॉट खेला है, एक रन, स्कोर आगे बढ़ता हुआ चार। सागर भोईर ने अभी भी ऊंची बैकलीफ का इस्तेमाल करने की इजाजत नहीं दी है और जिस तरह से शॉट जा रहे हैं वो जमीन के सहारे जा रहे हैं। चार रन बने, कोई विकेट नहीं गिरा है। आप देख रहे हैं राजनोली ट्रिपल क्रिकेट धमाका। इस मरतबा केतन मुकादम ने फोर्स किया गेंद को लॉन्ग ऑफ पे, एक रन बनता हुआ स्कोर में, बहुत ही किफायती गेंदबाजी है। आज जब मैच की शुरुआत हुई तो पहले रियान स्पोर्ट्स ने पायनियर को शिकस्त दी, उसके बाद रईस बिल्डर एंड डेवलपर को शिकस्त दी। राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए सागर, और प्ले डाउन, बहुत बड़ी विकेट, और ये जश्न देखिए करेश मात्रे के आउट होने के बाद, व्हाट अ बॉलिंग। आइए देखते हैं रिप्ले में, यस प्ले डाउन हो गए, गेंद बेल को ट्रिप करती हुई बल्ले के अंदर लगी थी, पहला झटका लगता हुआ करेश मात्रे आउट हुए और पांच पे पहला विकेट। नए बैट्समैन किशन मात्रे बल्लेबाजी को आए हैं। किशन मात्रे बैट्समैन से कहें कि जरा जल्दी आना है आपको क्योंकि रोशनी थोड़ी कम हो रही है। पांच रन किशन मात्रे जो कि पिंच हिटर हैं, दबाव को छटने के लिए उनको भेजा है। प्रमोद प्लीज कॉपरेटर्स एज पर एज टाइम कंसर्न। राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए किशन को एक और बॉल, क्या बॉलिंग हो रही है, फिर से गेंद बैल्स को ट्रिप करती हुई और जॉय कुमार की कठिनाइयां बढ़ती हुई, बहुत ही खूबसूरत गेंद थी जिस पर के बोल्ड कर दिया वहां पर, ये देखिए बेल्स को ट्रिप करती हुई। एक ओवर कुल मिलाकर रन बने, पांच विकेटें गिरी है दो। आइए चलते हैं राहुल के पास। थैंक यू सो मच। तो उपस्थित पाहुण्यांचा आपण शुभ सन्मान सत्कार सोहळा आपण सुरू करतो। सन्माननीय आमचे वस्त्रोद्योग मान्यवर दोरंगावचे उद्योजक सन्माननीय अरुण शेटकिणी यांचे इथे शुभ आगमन झालं आहे। या आमचे स्पर्धेचे आयोजक सन्माननीय राजेंद्र दादा ठाकरे यांच्या शुभास्ते, जे माजी उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि या स्पर्धेचे लाडके आयोजक आहेत, त्यांच्या शुभास्ते हा शुभ सन्मान आपण करत आहोत। दोरंगावचे सन्माननीय अरुण शेटकिणी यांचा आपण हा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतो। टीव्ही स्क्रीन वरती हा सन्मान सोहळा आपण बघतोय। मनापासून आभार आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। त्यानंतर सन्माननीय आमचे श्यामशेट दळवी, जे माजी उपसरपंच दोरंगाव यांच्या शुभास्ते होईल।
आलेल्या पाहुण्यांचा आपण मान सन्मान शुभ सन्मान करतो स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचे मनापासून आभार। गेंदबाजी के लिए बबलू को लगाया गया दूसरे ओवर में, नए बैट्समैन बूम बूम सुभाष ठाकरे, उम्मीद की बहुत बड़ी किरण, लेकिन केतन मुकादम सामना कर रहे हैं बबलू का। तीन ओवर में जीतने के लिए जो रन चाहिए वो है 56। इस मरतबा खींच के मारा है, चाबुक शॉट है, नहीं रुकेगा, 6 रन। सन्मान्य उपस्थित पाहुण्यांचा आपण शुभ सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून करतो। आमचे शामशेठ दळवी माजी उपसरपंच देवरुंग गावचे यांचं इथे शुभ आगमन झालंय, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण शुभ सन्मान सत्कार करत आहोत। माई शुभ दर्शा, त्याच्यानंतर आकर्षक असे सन्मान चिन्ह दोन सन्मानित करत आहोत। या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक राजेंद्र दादा ठाकरे माजी उपसरपंच ग्रामपंचायत विद्यमान सदस्य, त्याच्यानंतर सन्मान्य आमचे व्यासपीठावरती मान्यवर उपसरपंच देवरुंग गावचे बलराम शेठ गोड यांचं देखील शुभ आगमन झालंय, त्यांचं देखील शुभ सन्मान। या स्पर्धेच्या आमचे लाडके आयोजक राजेंद्र दादा ठाकरे यांचे शुभ हस्ते होईल। बबलू अगर हॅट्रिक लेते हैं तो उन्हें सचिन ठाकरे और दीपक भामरे की तरफ से 500 रुपए का इनाम दिया जाएगा। लेफ्ट आर्म राउंड स्टंप जाते हुए, लेकिन केतन मुकादम ने पहली गेंद पे सिक्सर लगा दिया है। बबलू लेफ्ट आर्म राउंड स्टंप केतन मुकादम के लिए, ऑफ स्टंप के बहुत बार वाइड बचाने की जरूर कोशिश की थी केतन मात्रे ने, लेकिन शानू कुरेशी की नजर से नहीं बच पाए। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 12 पे पहुंचा है। बबलू केतन मुकादम के लिए, बहुत बढ़िया गेंद, स्पिन होकर चली गई विकेट कीपर के पास, फिरकी गोलंदाजी। तसे सन्मान्य आमचे मान्यवर अतिथि उपस्थित अब धीरे धीरे दबाव बल्लेबाजी पे आस्किंग रन रेट का बढ़ता हुआ, क्योंकि यहां से सिर्फ देख घुमा के करना होगा। बबलू केतन मुकादम को इस मरतबा बैकफुट पे गए, फोर्स किया लॉग ऑफ पे, 6 रन, कमाल का शॉट। तसे सन्मान्य आमचे विनोद दादा ठाकरे जे उद्योजक आहेत, उद्योग आघाडी भाजपाच्या नक्कीचे अध्यक्ष आहेत विनोद दादा, यांचा आपण शुभ सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून करूया। मेगा हा नक्कीचा सत्कार असणार आहे, त्यांचं भरपूर चांगलं सहकार्य आम्हाला स्पर्धेसाठी, हा मेगा सत्कार सन्माननीय, नेहमीच त्यांचं चांगलं सहकार्य असतो, त्यांचा हा शुभ सन्मान आपण सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या राजेंद्र दादा ठाकरे यांच्या शुभाशी करतोय। मोठे बंधू आहेत, म्हणजे त्यांचं चांगलं मार्गदर्शन असतं आणि या मैदानासाठी त्यांचं पुरेपूर योगदान असतं, भरपूर चांगला सहकार्य या ग्राउंडसाठी, सर्व खेळाडूंसाठी आणि स्पर्धेसाठी। आमचे सन्माननीय विनोद दादा ठाकरे यांचं मनापासून आभार। या सिद्दीक जी, प्रमोद प्लीज मोहल्ला कमिटी मीटिंग ना करे प्लीज। त्याच्यानंतर सन्माननीय आमचे अतिथी मान्यवर, 18 रन 2 विकेटों के नुकसान पे 2 सिक्सर लगा चुके हैं केतन मुकादम। रोशन पाटील उद्योजक वलगावचे आहेत, यांचं देखील आपण शुभ सन्मान करूया स्पर्धेच्या माध्यमातून, आणि या भाऊजी देखील आहेत राजेंद्र दादा यांचे, यांचा आपण शुभ सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून करतोय। थँक्यू सो मच या स्पर्धेसाठी उपस्थित, तुमचा वेळ दिल्याबद्दल मनापासून तुमचा मी आभार व्यक्त करतोय। लेफ्ट आर्म राउंड स्टंप जाते हुए केतन मुकादम के लिए स्ली पॉइंट लगाया गया है। इस मरतबा स्विंग करने की कोशिश, देखना गेंद बल्ले से लगी है नहीं, नॉन स्टॉप पे गेंद को उठाया है, 1 रन पूरा होता हुआ। बूम बूम सुभाष ठाकरे, एक रिकॉर्ड है जो शायद टेनिस क्रिकेट में टूटे ना टूटे। सुभाष ठाकरे 2011-12 का जो सत्र था ओपन क्रिकेट, भिवंडी ग्रामीण क्रिकेट और भिवंडी सिटी क्रिकेट में 62 मरतबा उन्होंने सिक्सर से खाता खोला था। तसेच सन्माननीय आमचे अतिथी मान्यवर, 62 टाइम्स सचिन दादा ठाकरे यांचा देखील शुभ सन्मान शुभ सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय। त्यांचा देखील भरपूर चांगला सहकार्य, त्यांचा देखील मेगा सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून। बंधू आहेत, मोठे बंधू आहेत महेश दादा आणि राजेंद्र दादा यांचे, त्यांचं चांगलं मार्गदर्शन या स्पर्धेसाठी लाभलंय। वाईट गेंद आते भी 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा
20 पास। खास करून या ग्राउंड साठी पूर्ण शपथ नक्कीच आहे, त्यांचा चांगला सहकार्य चांगली मेहनत त्यांनी घेतली आहे, मनापासून आभार। बबलू उपाध्यक्ष देखील आहेत। बुम बुम सुभाष ठाकरे को सिक्सर के सुल्तान, जरूरत भी है उनकी तरफ से। ओ बहुत बढ़िया गेंद, ढूंढते रह जाऊंगे। स्पिन होकर चली गई विकेट कीपर केतन मात्रे के हाथ में। दूसरा ओवर चल रहा है, 20 रन हुए, यहां से लक्ष्य अभी 41 रन चाहिए 13 गेंदों पर। तसे सन्माननीय आमचे भूमिनाथ पाटील साहेब जे माजी सरपंच आहेत त्यांचे देखील शुभ सन्मान आपण करतो। बबलू सुभाष को वाइट गेंद, एक रन और आता हुआ 21 रन, 13 गेंदों में 40 रन चाहिए इस कप को जीतने के लिए। हालांकि लंबा बैटिंग लाइनअप है, यश पाटिल का आना बाकी है, लेकिन दबाव में है फिलहाल जॉय कुमार। फिर से गेंद ऑफ स्टंप के बाहर, फुलर लेंथ की डॉट गेंद। दो ओवर की समाप्ति, 21 रन, दो ओवर में 40 चाहिए। आइए राहुल के पास हम आपको लिए चलते हैं। थैंक यू सो मच सिद्दीक जी। समालोचक आणि सूत्र संचालक आणि पत्रकार बंधू आमचे सन्माननीय राजेंद्र पाटील यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण शुभ सन्मान करतो। आमचे महेश दादा ठाकरे जे स्पर्धेचे आयोजक आहेत, महेश भगवान ठाकरे या स्पर्धेचे आयोजक आहेत, आमच्या आयोजकांचे शुभ असते हा शुभ सन्मान आपण करत आहोत। मुठवल गावचे पोलीस पाटील सन्माननीय उत्तम पाटील साहेबांचे देखील शुभ आगमन झालं, त्यांचं देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय। महेश दादा ठाकरे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करावा। उपस्थित पाहुण्यांचा आपण शुभ सन्मान शुभ सत्कार करत आहोत। नित्यानंद भगवान ठाकरे षटकामध्ये सर्वांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय। खेल की सुरुवात करणे अंपायर्स केतन मात्रे गेंदबाजी के लिए आए हैं, दो ओवर में 40 चाहिए। नक्कीच त्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या सन्मान चिन्ह आणि महेश दादा ठाकरे यांचे चांगले मित्र देखील आहेत, त्यांचा हा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत। आणि फलंदाज बाद अजून एक धक्का। उपस्थित सर्वच पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आहे। सिद्धी जी थोडं तुम्हाला थांबवतोय कारण का भरपूर पाहुणे उपस्थित आहेत व्यासपीठावरती, म्हणून सत्कार सोहळा आपण कम्प्लीट करतो। केतन मात्रे के आउट होने के बाद यश पाटील आहे, केतन मुकादम के आउट होने के बाद केतन मात्रे ने विकेट लिया है। अब 11 गेंदों में 40 रन चाहिए कप को जीतने के लिए। सुभाष ठाकरे पे निगाहें टिकी हुई। सन्माननीय आमचे जयंत चौधरी साहेबांचे देखील शुभ आगमन झालं आहे, जे सदस्य आहेत ग्राम पंचायत त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करूया। हा सन्मान करतील महेश ठाकरे यांचे शुभ हस्ते हा शुभ सन्मान होईल या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक यांचे शुभ हस्ते हा शुभ सन्मान होईल। बूम बूम सिक्स सीधा वीआईपी को सलामी देता हुआ ये सुभाष ठाकरे हैं। स्कोर उछलता हुआ पहुंचा इस वक्त 27 रन, 10 गेंदे और जीतने के लिए जो रन चाहिए वो है 34। सन्माननीय आमचे जयंत दादा चौधरी जे सदस्य आहेत ग्राम पंचायत यांचा देखील शुभ सन्मान आपण करत आहोत। महेश दादा भगवान ठाकरे यांच्या शुभासह हा शुभ सन्मान।